बुलढाणा जिल्ह्यात छायाचित्रकार मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण आणि मतदार पडताळणी कार्यक्रमात सहकार्य न करता कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मेहकर तालुक्यातील 71 केंद्रस्तरीय शिक्षक आणि अधिकारी यांच्या विरोधात मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. खरंच शिक्षकांना निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारं काम हे योग्य आहे का, आणि ते अयोग्य असेल तर शिक्षक शैक्षणिक कार्यात सातत्य ठेवतात काय, असा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या दृष्टीनं मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून 241 शिक्षकांची निवड झाली होती. यामध्ये त्यांना घरोघरी जाऊन हायब्रिड BLO ॲपनुसार मतदार पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. हे मात्र 71 शिक्षकांनी बाब गांभीर्यानं न घेतल्यानं 3 महिने उलटले तरी या कामात अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देऊनही यात सुधारणा झाली नाही आणि यासंदर्भात संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तरी देखील संबंधित कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात गांभीर्य न दाखवल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार पंकज मगर यांनी निवडणूक आयोगाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 71 शिक्षकांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून या सर्व शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार पूर्ण भारतभर मतदार यादी पडताळणीचा कार्यक्रम 13 नोव्हेंबर 2019 ते 13 फेब्रुवारी 2020 पावे तो घोषित केलेला होता. त्या अनुषंगाने मेहकर मतदारसंघातील आपण 241 केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांची आपण नेमणुका केलेल्या होत्या. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने शिक्षक व इतर खात्यातील अधिक कर्मचाऱ्यांची आपण नेमणुका केलेल्या होत्या. त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची मतदार यादीमध्ये त्यांचे तपशील हा पडताळायचा होता आणि BLO हायब्रिड ॲप जो मोबाईलवर कार्यरत आहे त्याच्यामध्ये सध्याची माहिती भरायची होती. आणि हा समयबद्ध कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये डिसेंबरमध्ये आम्ही माहिती घेतली असता की त्याच्यामध्ये बरेच 180 जवळपास केंद्रस्तरीय अधिकारी यांनी अगदी नगण्य किंवा 0% असे काम केलेले होते. त्या अनुषंगाने आपण 28 डिसेंबर रोजी त्यांना प्रथम नोटीस दिली आणि हे काम आपलं समाधानकारक नाही याची विचारणा केली, परंतु त्याला काही प्रतिसाद त्यांनी दिला नाही. त्यानंतर आपण एक दुसरी नोटीस देखील त्यांना आपण 15 जानेवारी जवळपास दिली आणि त्याच्यात देखील त्यांना विचारणा केली, परंतु त्यांनी त्याला काही प्रतिसाद न देता 71 BLO यांनी आत्तापर्यंत म्हणजे परवा काल आम्ही जो गुन्हा दाखल केला तर कालपर्यंत त्यांनी 0% काम, म्हणजे त्यांनी भारत निवडणूक आयोगाचे काही निर्देश जे होते आणि मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मला जे अधिकार प्राप्त आहे त्या अनुषंगाने मी त्यांना जे काही निर्देश आणि आदेश दिलेले होते याची त्यांनी अवहेलना केली, बैठक घेतली आणि त्यांच्या त्या समस्यांचे निराकरण देखील केले होते. यांच्या या नेमणुकीबाबत मागील महिन्यामध्ये शिक्षक संघटना या माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे गेलेले होते, परंतु त्या माननीय उच्च न्यायालय नागपूर यांनी त्या आमच्या कामाला किंवा आमच्या आदेशाला कुठेही स्थगिती ही दिलेली नाही आणि त्यामुळे आम्ही आता मोहीम ही संपत आलेली आहे. याच्यामध्ये काम न करणाऱ्या असहकार्य करणाऱ्या BLO विरुद्ध काल संध्याकाळी आमच्या कार्यालयातील नायब तहसीलदार ज्यांना मी प्राधिकृत केलेलं होतं यांनी या संबंधित 71 BLO यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 कलम 32 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.